कथा आहे श्रावण सोमवार शिवा मुठेची। नेमकी काय नेमकी ही कथा? ह्या शिव भोलेनाथाची सोमवारी जर आराधना केली तर नेमकं काय नेमकं फळ मिळतं? शिवमुठेचं अनोखे महत्व आहे। या सोमवारच्या शिवमुठेचं महत्व सांगणारी एक कथा आलेली आहे। आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता। त्या राजाला चार सुना होत्या, तीन आवडत्या होत्या, एक नावडती होती। आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट खरकट नेसायला जाड भरलट आणि राहावयास गुरांचं घर आणि गुराख्याचं काम देत असत। पुढे श्रावण मासाला पहिला सोमवार आला, त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्याशी आणि देवकन्याशी भेट झाली। ते कुठं जात आहेत अशी विचारणा केल्या कळालं महादेवाच्या देवळात शिवामोठ वाहायला जात आहेत। नावडतीने विचारलं त्याने काय होतं? भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीत जातं। मुलंबालं होतं, नावडती माणसं आवडती होतात, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो। यानंतर नागकन्या आणि देवकन्याने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण? नावडतीने सांगितलं राजाची सून, मी देखील तुमच्यासोबत येते। नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली। नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या। नावडतीने विचारलं काय बोलताय? तेव्हा त्यांनी सांगितलं शिवा मोठीचा वसा वसताव, या वासाला नेमकं काय करावं? मूठ चिमूठ तांदूळ घ्यावं, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फुल घ्यावं, दोन बेलांची पानं घ्यावं, मनभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावं आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा, माझे शिवा मोठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या धीरा भावा ननंदा जावा, भ्रतरा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा, असे म्हणून तांदूळ वहावे। संध्याकाळपर्यंत उपासने निभावलं तर दूध प्यावं, संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल व्हावा आणि मग मात्र जेवण करावं। हा वसा 5 वर्ष करावा। पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या तीळ, तिसऱ्यास मूग आणि चौथ्या जव आणि 5व्या सातू शिव मुठी करता घ्यावे। पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्याने दिलं, दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं। त्या दिवशी तिने मनोभावी पूजा केली, संपूर्ण दिवस उपवास केला। जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं, ते तिनं गायला घातलं, शंकराची आराधना केली, दूध पिऊन झोपून राहिली। पुढे दुसरा सोमवार आला, नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं, पुढे नागकन्याबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवमोठ ईश्वरा देवा, सासू सासरे दिरा भावा नंदा जावा, नावडती आहे आवडती कर्रे देवा, असे म्हणून तीळ वाहिलं। संपूर्ण दिवस उपवास केला, शंकराला बेल वाहिलं, दूध पिऊन झोपून राहिली। संध्याकाळी सासऱ्याने विचारलं तुझा देव कुठं आहे? नावडतीने सांगितलं माझा देव लांब आहे, वाटा कठीण आहे, काटे कुठे आहेत, साप ओहाग आहे तिथे, माझा देव तिथं आहे। पुढे तिसरा समोर आला, पूजेचं सामान घेतलं, देवाला जाऊ लागली, घरचं माणसं मागामाग जाऊ लागली, नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली। नावडतीला रोजचा सराव होता, तिला काही वाटलं नाही, परंतु सर्वांना पुष्कळ काटे कुठे लागले। नावडतीची दयाळी आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे। नावडतीला चिंता पडली, देवाला प्रार्थना केली, देवाला तिची करुणा आली। नागकन्या देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णात झालं, रत्न जडिताचे खांब झाले, सगळ्यांनी देवांचं दर्शन घेतलं, नावडतीची पूजा करू लागली, गंध फुलं वाहू लागली। नंतर शिवमठ घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा ननदा जावा, नावडती आहे आवडती कर देवा, अशी म्हणून शिवाला वाहिली। राजाला मोठा आनंद झाला, नावडतीवरची प्रेमच वाढले। दागिने घालायला दिले, खुंटीवरची पाकोडं ठेवून तळे पाहायला गेले। नावडतीची पूजा झाली, पूजा झाली, सर्व बाहेर आले। राजा परत आला, माझं पागोट देवळी राहिलं, घेऊन येतो म्हणाला। देवळाजवळ आला, देवळ अदृश्य झालेलं होतं। तिथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती, त्यावर नावडतीने केलेली पूजा होती, जवळ खुंटीवरती पागोट होतं। ते घेऊन बाहेर आले, सुनेला विचारू लागले हे कसं झालं? सुनेने सांगितलं माझ्या गरीबाचा हाच देव, मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं, सुनेवेळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं। नावडती होती ती आवडती आली, जसा तिला शंकर भगवंत प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो, ही 7 अवताराची कहाणी, 5 अवतारा मात्र सफल संपूर्ण होई। अशा प्रकारे मात्र ही शिवामुठाची मुठीची कहाणी मात्र आहे। जय श्री शिवशंकर, जय श्री शिवशंकर।